गृह विभागातर्फे होणाऱ्या नोकर भरतीमध्ये तूर्तास तरी तृतीयपंथीयांना संधी मिळणार नाहीये. एमपीएससी पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथीयांसाठी पर्याय ठेवण्याची राज्य सरकारनं मात्र तयारी दर्शवली आहे. तृतीयपंथीयांच्या शारीरिक चाचणीसाठी नियमावली बनवा असे निर्देश हायकोर्टानं दिले. या संदर्भातली याचिका नेमकी काय होती, हायकोर्टानं काय मतं नोंदवली आहेत, काय निर्देश दिलेत, अमेय राणेंकडून जाणून घेऊयात. अमेय, कविता आर्य पुजारी आणि त्याच्यासोबत अन्य एका तृतीय पंथ्यानं मॅटमध्ये या संदर्भात तक्रार दिली होती, याचिका दाखल केली होती की जेव्हा ते एमपीएससीचा फॉर्म भरण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि ते तिथं वेबसाईट सर्व नोकर भरतीमध्ये तूर्तास तृतीय पंथीयांना संधी नाहीये, कारण अर्ज भरताना स्त्री आणि पुरुष असे दोनच पर्याय दिले जातात, मात्र आता तिसरा पर्याय सुद्धा देण्यात येईल. एमपीएससी पोलीस भरतीमध्ये तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवायला राज्य सरकारनं सहमती दर्शवली आहे, तयारी दर्शवली आहे हायकोर्टामध्ये. याशिवाय तृतीय पंथीयांची निवड जर करायची असेल तर त्यांची शारीरिक चाचणी घ्यावी लागेल आणि त्यामुळे शारीरिक चाचणीसाठी स्वतंत्र नियमावली तयार करा असे निर्देश हायकोर्टानं दिलेत. 2.5 महिन्यांचा वेळ दिला त्यासाठी आणि शारीरिक चाचणी 28 फेब्रुवारीनंतर नव्या नियमावलीनुसार घ्यावी असेही निर्देश हायकोर्टानं दिलेत. 15 डिसेंबरपर्यंत एमपीएससीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आलेली आहे आणि 13 डिसेंबरपर्यंत वेबसाईटवर तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करणार असल्याचं राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयामध्ये सांगण्यात आलं आहे.